मला एक कळत नाही, आता 10 वर्षात तुम्ही काय केलं त्याचा हिशोब आता जनतेला मोदीजींनी द्यावा म्हणजे बरोबर होईल. आपला हिशोब द्यायचा नाही, जुने मुद्दे खोदत राहायचे आणि खोट्या पद्धतीनं सांगावे हे देशाच्या प्रधानमंत्र्याला शोभत नाही. आणि नेत्यांना गावबंदी करण्यात येत आहे, काय म्हणणार तुम्ही? आम्ही सांगितलंय की जरांगे, मी आता पण उल्लेख केला की मनोज जरांगे पाटलांच्या एका सामान्य कार्यकर्त्यांच्या सोबत करोडो लोक उभे झालीत म्हणजे सरकारच्या विरोधात, सरकारचं हे फेल्युअर आहे, सरकारच्या विरोधातला उद्रेक आहे. आणि सरकारने जे काही आश्वासन 2014 दिलं होतं, भाजपनं दिलं होतं, ते पूर्ण करा. आणि काँग्रेसतर्फे आपण इशारा देखील दिला आहे, काय नेमका इशारा? बिलकुल, महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आंदोलन करेल शेतकऱ्यांच्या हितासाठी, त्यांचा आवाज बनून काँग्रेस पुढे येईल. आणि विधानसभेतही हे प्रश्न आम्ही लावून घेऊ. ज्या पद्धतीनं राज्याची आणि केंद्राची जनतेची तिजोरी लुटून मित्रांना म्हणजेच पर्यायाने इन्शुरन्स कंपनीला दिली जाते आहे, त्याच्याबद्दलचा जवाब विचारू. आणि मला वाटतं की सरकारला आम्ही भाग पाडू की इन्शुरन्स कंपनीचे पैसे आमच्या शेतकऱ्यांना मिळावेत, ही भूमिका आमची नाही. वंचित आहे आणि आज विकासाच्या वंचित तालुक्यामध्ये खरं तर काँग्रेसने आपली या ठिकाणी सभा घेऊन जे आहे कुठेतरी काँग्रेसचं बळ वाढवण्याचा प्रयत्न केला. बघा, बोदवड तालुक्यामध्ये तसंही काँग्रेस मजबूत आहे आणि विशेष करून जळगाव जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं अस्तित्व सातत्याने राहिलं आणि काँग्रेसने देशाच्या सर्वोच्च पदावरही सुद्धा राष्ट्रपती पदापर्यंत सुद्धा याच तालुक्याने या जिल्ह्यांनी नेतृत्व केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे जी काही परिस्थिती होती त्या परिस्थितीला आता लोक बदलवण्याचा आणि पुन्हा काँग्रेसच्या बाजूनं लोक उभं राहण्याची लोकांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते आहे. मी आज सकाळपासून जळगाव जिल्ह्यामध्ये आहो, आज असंख्य लोकांना मी भेटलो आणि त्याच्या माध्यमातून लोकांचा विश्वासच हा काँग्रेसच्या प्रति वाढतो आहे हे आपल्याला जळगाव जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं आहे. खरं तर आजचा दौरा जो आहे हा आपला आगामी निवडणुकीचा नांदी म्हणता येईल काँग्रेसची? नाही, खरं तर वास्तविकता समाजाच्या समोर मांडणं, कारण की ज्या पद्धतीनं सामाजिक आणि राजकीय वातावरण बिघडवण्याचं काम जे भाजप करते आहे, आपल्या देशाचं संविधान आणि लोकशाही संपुष्टात आणण्याचं काम करते आहे, त्याची वास्तविकता लोकांपर्यंत खऱ्या अर्थानं पोचावी. कसं तुम्हाला लुटलं चाललेलं आहे, कसे कायदे सरकारने केलेले आहेत, ते घातक कसे आहेत, याची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी, ही जनजागृती जे मिळावी आहे आणि ते काँग्रेस पक्ष करते आहे. पवार साहेबांनी म्हटलंय की ईडी आघाडीमध्ये काही मतभेद राज्यामध्ये काही आहेत असं म्हटलं, बसून आम्ही निस्तारू. एकंदरीत काय सांगाल रावेर लोकसभे संदर्भात एकनाथ खडसे? मी तुम्हाला सांगितलं की आज आम्ही त्याच्यावर चर्चा नाही करत, कारण की मी पक्षाचा प्रमुख या नात्यानं आम्ही जी काही भूमिका मांडलेली आहे मेरिटच्या आधारावर आम्ही निर्णय करू. आमचा एकमेव इंडिया अलायन्सची भूमिका आहे की भाजपला या ठिकाणातून महाराष्ट्राच्या शाहूफुले आंबेडकरच्या विचाराच्या महाराष्ट्रातून त्याला परास्त करणं हीच भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. आणि म्हणून इंडिया अलायन्सच्या सगळ्या लोकांसोबत बसून त्याच्यावरची चर्चा करूनच मेरिटच्या आधारावर आम्ही निर्णय करू. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की त्यांनी कोणाच्या नेतृत्वात लढावं हे आम्हाला काही, त्यांचं सरसुतूक आहे आम्हाला काही घेणं देणं नाही. पण जे काही आज सत्तेमध्ये ते केंद्रात आणि राज्यात आहे, राज्यामध्ये जी काही अस्थिरता, लोकांमध्ये आपसातले तणाव आणि ज्या पद्धतीनं दुष्काळ पडलेले असताना सुद्धा सरकार त्याच्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करते आहे, शेतकरी दुर्लक्षित राहणं, अन्नदाता दुर्लक्षित राहणं हे सरकारला महागात पडणार आहे. बेरोजगारांची चेष्टा करणं, त्यांच्या जखमेवर मीठ चोळणं मंत्री राज्यातले करतात आहेत, ही त्यांना महागात पडणार आहे. महागाई खऱ्या अर्थानं महागाईचा भस्मासूर ज्या पद्धतीनं वाढलेला आहे त्याच्याबद्दलचं सरकार साधी चर्चा करायला तयार नाही. शेतकऱ्यांचा कांद्याचा प्रश्न असेल, कापसाचा असेल, केळीचा प्रश्न असेल, धानाचा असेल, या सगळ्या प्रश्नावर सरकार मुद्दाम दुर्लक्ष करते आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये जसं एका तासात हे डिलीट झाले तसे आता कायम डिलीट होण्याची व्यवस्था आता यांची झाली. आपण पीक विम्यावरून आता तो प्रश्न विचारतो असं बावनकुळेने म्हटलं आहे आणि 46 जागा या खासदार महाराष्ट्रामध्ये काय प्रतिक्रिया द्यावी त्याच्यावर, काही तशा लोकांवर प्रतिक्रिया देऊन काही अर्थ नाही. जळगाव जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं अस्तित्व सातत्याने राहिलं आणि काँग्रेसने देशाच्या सर्वोच्च पदावरही सुद्धा
राष्ट्रपती पदापर्यंत सुद्धा याच तालुक्याने या जिल्ह्याने नेतृत्व केलेलं आहे आणि त्याच्यामुळे जी काही परिस्थिती होती त्या परिस्थितीला आता लोक बदलवण्याचा आणि पुन्हा काँग्रेसच्या बाजूने लोक उभं राहण्याची लोकांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते आहे. मी आज सकाळपासून जळगाव जिल्ह्यामध्ये आहो, आज असंख्य लोकांना मी भेटलो आणि त्याच्या माध्यमातून लोकांचा विश्वासच हा काँग्रेसच्या प्रति वाढतो आहे हे आपल्याला जळगाव जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं आहे. खरं तर आजचा दौरा जो आहे हा आपला आगामी निवडणुकीचा नांदी म्हणता येईल काँग्रेसची? नाही, खरं तर वास्तविकता समाजाच्या समोर मांडणं, कारण की ज्या पद्धतीनं सामाजिक आणि राजकीय वातावरण बिघडवण्याचं काम जे भाजप करते आहे, आपल्या देशाचं संविधान आणि लोकशाही संपुष्टात आणण्याचं काम करते आहे, त्याची वास्तविकता लोकांपर्यंत खऱ्या अर्थानं पोचावी. कसं तुम्हाला लुटलं चाललेलं आहे, कसे कायदे सरकारने केलेले आहेत, ते घातक कसे आहेत, याची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी ही जनजागृतीचे मेळावे आहे आणि ते काँग्रेस पक्ष करते आहे. पवार साहेबांनी म्हटलंय की इंडिया आघाडीमध्ये काही मतभेद राज्यामध्ये काही आहेत असं म्हटलं, बसून आम्ही निस्तारू. एकंदरीत काय सांगाल रावेर लोकसभा संदर्भात एकनाथ खडसे? मी तुम्हाला सांगितलं की आज आम्ही त्याच्यावर चर्चा नाही करत, कारण की मी पक्षाचा प्रमुख या नात्यानं आम्ही जी काही भूमिका मांडलेली आहे मेरिटच्या आधारावर आम्ही निर्णय करू. आमचा एकमेव इंडिया आलायन्सची भूमिका आहे की भाजपला या ठिकाणातून महाराष्ट्राच्या शाहूफुले आंबेडकरच्या विचाराच्या महाराष्ट्रातून त्याला परास्त करणं हीच भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आणि म्हणून इंडिया आलायन्सच्या सगळ्या लोकांसोबत बसून त्याच्यावरची चर्चा करूनच मेरिटच्या आधारावर आम्ही निर्णय करू. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की आगामी कोणाच्या नेतृत्वात लढावं हे आम्हाला काही त्यांचं सोयसुतुक आहे, आम्हाला काही घेणं देणं नाही. पण जे काही आज सत्तेमध्ये ते केंद्रात आणि राज्यात आहे, राज्यामध्ये जी काही अस्थिरता, लोकांमध्ये आपसातले तणाव आणि ज्या पद्धतीनं दुष्काळ पडलेले असतानासुद्धा सरकार त्याच्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करते आहे, शेतकरी दुर्लक्षित राहणं, अन्नदाता दुर्लक्षित राहणं हे सरकारला महागात पडणार आहे. बेरोजगारांची चेष्टा करणं, त्यांच्या जखमेवर मीठ चोळणं मंत्री राज्यातले करतात आहे ही त्यांना महागात पडणार आहे. महागाई खऱ्या अर्थानं महागाईचा भस्मासूर ज्या पद्धतीनं वाढलेला आहे त्याच्याबद्दलचं सरकार साधी चर्चा करायला तयार नाही. शेतकऱ्यांचा कांद्याचा प्रश्न असेल, कापसाचा असेल, केळीचा प्रश्न असेल, धानाचा असेल, या सगळ्या प्रश्नावर सरकार मुद्दाम दुर्लक्ष करते आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये जसं एका तासात हे डिलीट झाले तसे आता कायम डिलीट होण्याची व्यवस्था आता यांची झाली. आपण पीक विम्यावरून आता असं बावनकुळेंनी म्हटलं आहे काय प्रतिक्रिया द्यावी त्याच्यावर, काही तशा लोकांवर प्रतिक्रिया देऊन काही अर्थ नाही. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.